नमस्कार मित्रांनो एम के ऑल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील वर्षी पोलीस भरती झालेले जागा कमी होते मित्रांनो फॉर्म तर मोठ्या प्रमाणे आलेले आहेत तर किती फॉर्म आले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तसेच यावर्षी जागा मोठ्या प्रमाणे तर फॉर्म किती येणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो यात सर्वात महत्वाचा तारीख तुम्ही बघू शकता हो। दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस बरोबर ना दोन हजार ला पोलीस भरती झालेली आहे भरतीला मोठ्या प्रमाणे अर्ज आले होते मित्रांनो तर जी वेंडर आहेत म्हणजे जी कंपनी आहे ती कंपनी पोलिस भरतीची एक्झाम घेतलेली आहे तर त्यांनीच डिक्लेअर केलेले आहेत की बाबा या जिल्ह्याला एवढे जागा आहेत तर एवढे अर्ज आलेले आहेत म्हणून तर तुम्ही कंपनी पण बघू शकता मित्रांनो पाच कंपन्या होत्या तर या कंपन्या पूर्ण डिटेल दिलेल्या आहेत ते डिटेल आपण बघूया मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर हा फिडिओ फाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा फिडिओ फाईल तिकडे अवेलेबल आहे तर इकडं बघा मित्रांनो त्यांनी डिटेल दिलेलं आहे पोलीस भरतीचं घटक आवेदन संख्या समिती ओके तर सर्वप्रथम मुंबईला सर्वात जास्त जागा होते भरतीला दोन हजार एकवीसला तर सर्वात जास्त अर्ज तिकडेच आलेले आहेत दोन लाख शहात्तर हजारच्या आसपास अर्ज आलेले होते मित्रांनो तर जवळपास आठशे नऊशे हजार पकडा हजारच्या आसपास जागा होते मुंबईला तर त्यानुसार दोन लाख शहात्तर हजारच्या आसपास अर्ज आलेले आहेत आता विचार करा सात हजारच्या आसपास सात हजारपेक्षा जास्तच जागा आहेत तर इकडं जवळपास नाही नाही म्हणजे चार साडेचार लाख अर्ज कुठेही जाणार नाही चार लाख अर्ज सहज येणार आहेत मित्रांनो इकडं एवढे एक लक्षात ठेवा तुम्ही ओके आता टाणेशर शहरला शहर तीस हजारच्या आसपास अर्ज आलेले होते हे सर्व दोन हजार एकवीसचे अर्ज आहेत मित्रांनो दोन हजार एकवीसला पोलीस भरती झालेले तेव्हा आलेल्या अर्जांची संख्या आहे ओके okay. ठाणे शहराला तीस हजारच्या आसपास आलेले आहे पुणे शहराला चाळीस हजारच्या आसपास अर्ज आलेले आहेत मी तुम्हाला राऊंड फिगर सांगत आहे तर पिंपरी चिंचवडला एक लाख नव्वद हजारच्या आसपास फॉर्म आलेले होते पिंपरी चिंचवड नागपूर शहरला शहात्तर हजारच्या आसपास नवी मुंबई सोळा हजार औरंगाबाद शहर सदुसष्ट हजार सोलापूर शहर आठ हजार आठशे म्हणजे आठ हजार नऊशेच्या आसपास फॉर्म आले आणि रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी अडोतीस हजारच्या आसपास फॉर्म आले जळगाव धुळे नंदुरबार तीस हजारच्या आसपास आले कोल्हापूर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण सत्तावन्न हजारच्या आसपास फॉर्म आले जालना बीड उस्मानाबाद लातूर बारा हजार अर्ज आले नागपूर ग्रामीण भंडारा वर्धा या ठिकाणी बारा हजारच्या आसपास अर्ज आलेले होते तर अमरावती शहर अकोला बुलढाणा इकडं साडेबारा हजारच्या आसपास अर्ज आले लोहमार्ग मुंबई आणि पुणे एक लाख अडोतीस हजारच्या आसपास फॉर्म आले होते मित्रांनो तसेच एस आर पी एफ ज्या ज्या ठिकाणी जागा निघाले होते त्या सर्व ठिकाणी मिळून एक लाख पंच्याऐंशी हजारच्या आसपास अर्ज आलेला आता आता तुम्ही विचार करा मित्रांनो दोन हजार एकवीसला जी भरती झाली जागा तर कमी होते तर फॉर्म बघा किती आलेले तर सर्व मी एक कॅल्सी मारलेलो आहे मित्रांनो जवळपास बारा लाखला एक तीन चार हजार अर्ज कमी होते जवळपास बारा लाख अर्ज आलेले होते मित्रांनो किती बारा लाख विचार करा आता जी भरती डिक्लेअर झाली अठरा हजार प्लस जागा आहेत तर या अठरा हजार जागेसाठी जवळपास सोळा ते अठरा लाख अर्ज येण्याचे चिन्ह दिसून येत आहे मित्रांनो कारण जागा मोठ्या प्रमाणात अठरा हजार प्लस जागा आहेत मित्रांनो तर एवढ्या कमी जागेला बारा लाख अर्ज आले होते आता विचार करा वीस लाख पण जाऊ शकते तर आपले एक अंदाज आहे मित्रांनो सोळा ते अठरा लाख अर्ज येणार आहेत तर मित्रांनो काही उमेदवारांचे मला मेसेज पण आले होते की दादा मी मुंबईला फॉर्म भरणार आहे मी पुण्याला फॉर्म भरणार आहे कारण का त्या ठिकाणी जागा जास्त आहेत तर त्या ठिकाणी किती अर्ज येऊ शकतात तर मित्रांनो यावर्षी अठरा हजार प्लस जागा निघालेल्या आहेत तर विचार करा मित्रांनो टोटल ओवरऑल सांगतो मी तुम्हाला सोळा ते अठरा लाखच्या आसपास अर्ज येणार आहेत मित्रांनो तर मी हा व्हिडिओ का बनवलेला की मागील वर्षी जागा कमी होते तर मोठ्या प्रमाणे अर्ज आलेले आहेत तर यावर्षी अर्जांची संख्या कशी असणार ते एक विचार करा तुम्ही आणि सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो तुम्हाला तर पोलीस व्हायचं असेल तुमची लेखी परीक्षेची पण तयारी चांगली असायला पाहिजे मैदान चाचणीची पण तयारी चांगली असायला पाहिजे दोन्ही चांगली असेल तरच तुमचं निवड होण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो मित्रांनो यावर्षी पण अर्ज किती म्हणजे कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेले त्याचाही अपडेट येणार आहे जोपर्यंत फॉर्म एंडिंग डेट संपत नाही तोपर्यंत तर त्याचाही अपडेट आला की आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वेळोवेळी मी तुम्हाला पोलीस भरतीचा अपडेट देतच असणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पुस्तक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विठ्ठल राऊत सरांनी चौथी वर्जन पुस्तक आपल्यासाठी आणलेलं आहे मित्रांनो बाग एक आणि बाग दोन प्रत्येक जिल्ह्यांची जाहिरात पण प्रसिद्ध होत आहेत मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचं आहे कारण कुठल्या जिल्ह्याला कसले प्रश्न पडला तेव्हाच तुम्हाला कळणार आहे या प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास त्रेसष्ट प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो अचूक स्पष्टीकरण सहित यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगत हे पुस्तक तुमच्याकडं असणे अत्यंत गरजेचं आहे मग तुम्हाला जर पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच फिडप पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तर हा फीडॅप डाउनलोड करा पुस्तकची क्वालिटी तुम्हाला कळणार आहे कशा प्रकारे गणितचे प्रश्न तुम्हाला सोडून दाखवले संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येऊन जाईल महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही